हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे फ्रेंड्स? पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिकास क्रिएशन्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बानियर्ड मिलेटचा हेल्दी डोसा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप बानियर्ड मिलेट आणि 1/2 कप मुगाची डाळ. या मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हिरव्या सालीच्या मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता. सो आता मी हे बानियर्ड मिलेट 1 कप आणि 1/2 कप मुगाची डाळ प्लस 1 चमचा मेथी दाणे भिजत घालणार आहे. फ्रेंड्स, बानियर्ड मिलेट म्हणजे एकिनोक्लोआची एक प्रजाती आहे. याला जापानी बानियर्ड बाजरी किंवा जापानी बाजरीसुद्धा म्हणतात. भारत, जापान, चीन आणि कोरिया या देशामध्ये अन्न म्हणून लहान प्रमाणात या बानियर्ड मिलेटची लागवड केली जाते. सोप्या मराठी भाषेत म्हणायचं तर हा आपला वरईचा तांदूळ आहे किंवा भगर आहे, जे आपण उपवासाला खातो. सो फ्रेंड्स, आता हे बघा, तिन्ही मी एकत्र केलं आहे आणि त्यांना मी आता धुवून घेतलं आहे स्वच्छ 4-5 वेळा. आणि आता 2 ग्लास पाणी ॲड करून मी छान प्रकारे त्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे. याला आंबवण्याची गरज लागत नाही किंवा फर्मेंटेशनची गरज लागत नाही. 6 ते 8 तास भिजत ठेवायचं आणि त्याच्यानंतर लगेच वाटून तुम्ही ह्याचे डोसे करायला घेऊ शकता. सो आज आहे 2रा दिवस. हे बघा, छान प्रकारे आपलं मिलेट, डाळ आणि मेथीचे दाणे भिजलेले आहेत. सो आता मी हे मिक्सर जारमध्ये टाकून यांना वाटून घेणार आहे. सो आता आपण हे जारमध्ये ॲड केलेलं आहे मी. ह्याच्यात आता मी 2 मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या ॲड करून छान प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. सो आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. फ्रेंड्स, बानियर्ड मिलेट आहे ना, आरोग्यासाठी लागणारी जीवनावश्यक खनिजांनी खूप भरलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर, फायटोकेमिकल्स, झिंक, कॅल्शियम, आयर्न सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. आता मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. बानियर्ड मिलेट जे आहे ना फ्रेंड्स, ते लो कॅलरी फूड आहे, लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्याच्यामध्ये. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हे आदर्श अन्न आहे. सो आता मिक्स करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे पीठ. आणि आता तवा गरम झाला, त्याला मस्त प्रकारे तेलाने सिझनिंग करून घेतलं मी. आणि आता आपण त्याच्यात बॅटर टाकून छान असा पातळ डोसा करून घेऊयात. लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे ग्लुकोज लेवल कंट्रोल करतं, इवन आपलं लिपिड लेवल जे आहे ना ते सुद्धा कंट्रोल ठेवत आहे. हे बघा, आता डोसा मी परतवून घेतलेला आहे. इवन बानियर्ड मिलेटमुळे ना आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते, कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होते. आणि जर आपण वेट लॉस करायचा प्रयत्न करत असू ना, तर हे वेट मॅनेजमेंटसाठी खूप चांगलं आहे. डोसा झालेला आहे, सो मी त्याच्यावर ॲड करत आहे पनीर प्रोटीनसाठी. सो आणखीन प्रोटीन रिच हेल्दी बानियर्ड मिलेट डोसा तयार होणार आहे. नाही केलं तरी चालेल, सिंपल डोसा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर मी ॲड केलेला आहे पेरी पेरी मसाला. तुम्ही चिली फ्लेक्स, ओरेगॅनो सुद्धा ॲड करू शकता. फ्रेंड्स, लो ग्लुटेन असल्यामुळे ह्याच्यात भरपूर फायबर आहे, लो ग्लुटेन आहे हे, त्याच्यामुळे आपल्यासाठी खूप हेल्दी आहे. नुसता डोसाच नाही तर ह्या बानियर्ड मिलेटपासून आपण खिचडी बनवू शकतो, उपमा बनवू शकतो, इडली बनवू शकतो, याचा पुलाव बनवू शकतो. 1 पॉट मील बनतं याचं, खूप हेल्दी ब्रेकफास्ट तयार होतं नंतर. आणि इवन हे डायबेटिक फ्रेंडलीसुद्धा आहे. सो फ्रेंड्स, हे बघा आपले डोसे तयार झालेले आहेत. असं छान प्रकारे मी ह्याला केळीच्या पानावर सर्व करून घेतलेलं आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला ह्याची रेसिपी कशी वाटली? बानियर्ड मिलेटबद्दल मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती तुम्हाला उपयुक्त वाटली का हे मला नक्की कमेंट करून सांगा. या डोश्याबरोबर खाण्यासाठी मी बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी आणि लाल साऊथ इंडियनची पारंपरिक जी चटणी असते ना ती बनवलेली आहे. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि नवीन फ्रेंड्स असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पुन्हा भेटूयात फ्रेंड नवीन अशा रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर, स्वस्त खा आणि मस्त राहा.